हॅलो, मी आहे पूजा. माझ्या चॅनलचं नाव आहे टेस्टी फूड. मी ह्याच्यावरती कुकिंगचे व्हिडिओ शूट करते. आता मी आहे ना मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे, मालाड फिश मार्केट. होलसेल रेटमध्ये तिथे फिश भेटतात. मी जास्त क्वांटिटीमध्येच फिश घेऊन येते आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते. तर आता मी मच्छी घ्यायला जाते आहे आणि तिकडे जे मच्छीचे रेट आहे आणि कशी मच्छी मी विकत घेते, कोणती कोणती मच्छी मी विकत घेते, हे पुढे मी तिकडे व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व दाखवेल. आणि तुम्हालासुद्धा तशी कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये होलसेल रेटमध्ये मच्छी विकत घ्यायची असेल तर मालाड फिश मार्केटमध्ये जाऊन तुम्ही विकत घेऊ शकता. मी मालाड फिश मार्केटचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि त्याची लोकेशन लिंक पण शेअर करेल. हे आता आपण फिश मार्केटमध्ये आलो आहे. तर मार्केटमध्ये आतमध्ये जायच्या अगोदरच असं सुकं मच्छी भेटते, पण सुक्या मच्छीचे जास्त स्टॉल नाही आहे, दोनच आहे दुकानं. तिथे आपण सुकी मच्छी घेऊ शकतो आणि तिथेसुद्धा आपल्याला बार्गनिंग करायला लागते. तर हे बघा, दोन बोंबिलचे पॅकेटं 150 देत होते आणि मी बोंबिल नाही घेतले, मी हे सुकट घेतली. हे 3 वाटे होते, 1 वाटा 50 रुपये सांगितला, पण मी 3 वाट्यांचा भाव 100 रुपये केला आणि 100 घेतली. असं तुम्हाला बार्गनिंग करायला लागेल. म्हणजे ओल्ली मच्छी असून दे या सुकी मच्छी असून दे, ह्या मार्केटमध्ये बार्गनिंग तर करायलाच लागेल तुम्हाला. इथून असं आतमध्ये आता हे ओल्ल्या मच्छीचं मार्केट चालू होतं. असं आतमध्ये गेल्यावर सर्व ओल्ल्या मच्छ्या इथे भेटतील. ही सुरमई आहे. ही सुरमई, छोटी सुरमई 300 मोठी सुरमई 2000 होती. आणि हे हलव्याची जोडी 1000 भेटत होती. ही कोळंबी हा 500 वाटा आहे. आणि हे पापलेट, हे मोठे पापलेट होते. हे 1200 6 होते आणि लहान पण पापलेट होते त्यांच्याकडे. मार्केटमध्ये खूप आवाज होता म्हणून मी आवाज मार्केटचा म्हणजे म्यूट केला. ही कोळंबी, ह्याचा 1 वाटा 500 आहे, ते 2 वाटे लावले आहे. आणि असे खेकडे पण भेटतील तिथे ह्या मार्केटमध्ये. या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या ओल्ल्या मच्छ्या तुम्हाला भेटू शकतात आणि खूप चांगल्या किमतीमध्ये भेटतात. जास्त किंमत सांगितली तरीसुद्धा तुम्ही बार्गनिंग करा आणि किंमत कमी करून तुम्हाला त्या मच्छ्या भेटू शकतात. आता ह्या मच्छीचं नाव आहे मुशी. ही मुशी मला तिथे 300 हे 6 देत होते, पण अभाव केल्याच्या नंतर 250 द्यायला तयार झालेले. तर तुम्ही पाहू शकतात किती मोठी मुशी आहे ही आणि 250 6 देत होते. ह्या मच्छीचं नाव आहे बांगडा आणि हे एवढा पूर्ण वाटा 100 देत होते. आणि मार्केटमध्ये बांगडे खूपच होते. हे पापलेट आहे आणि पापलेट 24 2000 होते. ही करली, आम्ही करली विकत घेतलेली. तर आम्हाला 200 सांगितली, पण आम्ही विकत म्हणजे भाव करून 150 घेतली. आणि खूप मोठी होती ही करलीसुद्धा. हे रावस आहे, 3 असे मोठे रावस 500 होते. आणि हे हलवे आहे, हे 6 पीस 800 होते. या मार्केटमध्ये बोंबील आणि मांदेली खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतील विकायला आणि खूप स्वस्त असतात ते. तर सर्वच मच्छी स्वस्त असतात, कोळंबी पण खूप स्वस्तमध्ये भेटते तुम्ही भाव केलात तर. ही मुशी आहे, मला ह्या काकीसुद्धा बोलल्या की 300 आधी आणि नंतर 200 द्यायला तयार झालेल्या 6 मुशी. आणि मोठ्याच होत्या ह्या पण,
हे मी शिंपले घेतल्या आणि एका शिंपल्याच्या पॅकेटाची 50 रुपये किंमत होती. मी दोन पॅकेटं घेतले 100 चे. हा कोळंबीचा वाटा, छोटा वाटा तो 300 रुपयाला आहे. आणि ह्या आजींनी ही पूर्ण पाटी विकत घेतली कोळंबीची 1000 रुपयाची. मी त्यांना विचारलेलं तर ते 1000 रुपये बोलले. हे छोटे पापलेट आहे आणि एवढं वाटा लावलं आहे ते 100 रुपयाला पापलेट आहे, छोटे पापलेट. हे बांगडे आहे, मोठे बांगडे, हे 100 रुपयालाच वाटा आहे. हा पण पापलेट तर बघा वाट्यामध्ये खूप लावलेले आणि 100 रुपये ह्याची प्राईस होती. हे बोंबील मी विकत घेतले तिकडे, तर आम्हाला 200 रुपये सांगितला हा पूर्ण वाटा. भरपूर बोंबील होते पण आम्ही 150 रुपयाला घेतले. आणि हा मांदेलीचा वाटा 50 रुपयाला घेतला. हे बघा आमची आता मच्छी घेऊन सर्वी झाली आहे. आता आम्ही मच्छी कट करून घेण्यासाठी चाललो आहे. आणि आपण जिथे मच्छी घेतो तिथे आपल्याला मच्छी कट करून भेटत नाही कोणतीच, तर आपल्याला मच्छी कट करण्यासाठी बाहेर बाहेरच्या साईडला वेगळे मच्छीवाले बसलेले असतात. ते फक्त मच्छी कट करून देतात आपल्याला. तर ही आम्ही कर्ली कट करून घेतो आहे. तर आम्ही एकच कर्ली घेतलेली, तर त्याचे आम्हाला सांगितले की 30 रुपये कट करायचे, पण आम्ही तिथेसुद्धा भाव करायला लागतो आणि भाव केल्याच्या नंतर 20 रुपयाला कट करून भेटते आहे ही कर्ली. ह्या मच्छीमध्ये आहे ना, कर्ली मच्छीमध्ये खूपच काटे असतात, तर आपण घरी जाऊन नाही अशी कापू शकत, म्हणून आपल्याला तिकडे मच्छीवाल्यांकडूनच कापून घ्यायला लागते. त्यांनाच बरोबर ही मच्छी कापायला येते, म्हणून आम्ही ही मच्छी कापून घेतो आहे. आणि हे बोंबील घेतलेले मी, आणि बोंबील खूपच होते तर म्हणून मी हे पण इथे साफ करून घेते आहे. आणि ह्या बोंबील खूप असल्यामुळे त्यांनी मला 30 रुपये सांगितलेले ह्याचेसुद्धा, पण मी ह्याचेसुद्धा 20 रुपये त्यांना दिले. तुम्हाला इथेसुद्धा बार्गेनिंग करायलाच लागेल, कारण कटिंगच्या इथेसुद्धा तुम्हाला मच्छीची कट करण्याची कोणती पण प्राईस सांगतात, 30 रुपये, 40 रुपये, पण तुम्ही जास्तीत जास्त 20 किंवा 30 रुपयेच द्या. त्याच्यापेक्षा जास्त देऊ नका, कारण कटिंगला काय एवढे पैसे द्यायची गरज नाही आहे. 30-20 रुपयामध्ये कट करून देतातच, आणि खूप मच्छीवाले असतात तिथे कट करण्यासाठी. तुम्हाला ज्याच्याकडे ठीक वाटेल तिथून कट करून घ्या. तुम्ही पाहू शकतात खूपच बोंबील होते. आणि एवढे बोंबील तर आपल्या साध्या मच्छी मार्केटमध्ये एवढ्या कमी प्राईजमध्ये तर कधीच भेटत नाही, म्हणून मी ह्याच मार्केटमध्ये येऊन अशी भरपूर मच्छी घेऊन फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. जास्त दिवस स्टोअर नाही करत, 7 दिवस आरामशीर स्टोअर होतं आहे फ्रीजमध्ये मच्छी, म्हणून आम्ही 7 दिवसांनी परत येतो आणि परत मच्छी घेऊन जातो दुसरी. तुम्हाला मी आज फिश मार्केटचा टायमिंग सांगते. सकाळच्या टायमिंगमध्ये हा मार्केट 6 चालू होतो 11 वाजेपर्यंत, आणि दुपारच्या टायमिंगमध्ये 2 ते 5 हा मार्केट चालू असतो. आम्ही तर आता दुपारच्या टायमिंगमध्ये आलो आहे आणि 2 वाजता हा मार्केट चालू होतो, तो 5 वाजेपर्यंत दुपारच्या टायमिंगमध्ये मार्केट चालू असतो. आणि ह्या मार्केटमध्ये कसं यायचं हे लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, ते तुम्ही पहा.
आता मी घरी आली आहे आणि हे बघा मांदेली घेतलेली ही 50 ही क्लीन ने करून घेतली मी आणि हे बोंबील घेतले 150 रुपयाला पण हे अर्धेच बोंबील आहे मी अर्धे माझ्या मम्मीला पाठवले खूपच बोंबील होते म्हणून आणि हे कर्दी घेतली ह्याला सुकी कर्दी बोलतात ती 50 घेतली आणि हे सुकट घेतली आहे ही 100 घेतली आहे खूपच जास्त क्वांटिटीमध्ये मला सुकट भेटली हे शिंपल्या घेतल्या आहे 2 हे 1 50 रुपये आणि मी 2 घेतले 100 आता ही सर्व मच्छी मी चांगली धुवून आणि नंतर प्लास्टिकच्या डब्यामध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे ह्याचा पण स्टोर कसा करायचा आणि कशी जास्त दिवस टिकते ही मच्छी ह्याचा पण मी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल आणि मी कर्ली मच्छीसुद्धा घेतली आहे त्याची कटिंग तर तुम्हाला मी दाखवली आणि ती मच्छी कर्ली आणि ही अर्धे बोंबील हे मी मम्मीला पाठवून दिली मच्छी ही आता मच्छी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलात नसेल तर आठवणींनी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये